नमस्कार, मी डॉक्टर संजय आहे. मी आहे नवजात शिशुतज्ञ आणि माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे नियो केअर हॉस्पिटल. नियो केअर हॉस्पिटल हे नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि अद्ययावत नवजात शिशु अतिदक्षता विभाग असलेलं हॉस्पिटल आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवजात शिशूंना होणारी कावीळ. प्रत्येक नवजात बाळाला जन्मानंतर पहिल्या आठवड्यामध्ये थोड्या प्रमाणात कावीळ होणं हे नैसर्गिक आहे. साधारण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी बाळाचे डोळे आणि चेहरा पिवळा दिसायला लागतो. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये बाळाची छाती, पोट, हात व पाय पिवळे दिसू लागतात. याला फिजिओलॉजिकल किंवा नैसर्गिक कावीळ असे म्हणतात. बाळ जन्माला येताना त्याच्या शरीरातील लाल पेशींचे प्रमाण म्हणजे आरबीसीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळ लालसर गुलाबी दिसते. लाल पेशींपासून पिवळ्या रंगाच्या बिलिरुबिन नावाचा घटक तयार होतो आणि त्यामुळे बाळाची त्वचा ही पिवळी दिसते. जरी ही नैसर्गिक कावीळ असली तरी काही बाळांमध्ये कावीळचं प्रमाण हे जास्त प्रमाणात वाढल्याने मेंदूवर त्याचा परिणाम होऊन बाळाला कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं. याला कर्निकेरस असे म्हणतात. त्यामुळे याचे योग्य निदान करून योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं. कोणत्या बाळांना कावीळीचा जास्त धोका असतो? एक, जर आईचा रक्तगट हा आरएच निगेटिव्ह आणि बाळाचा रक्तगट हा आरएच पॉझिटिव्ह असेल तर अशा बाळांमध्ये पहिल्या 48 तासातच कावीळचं प्रमाण फार जास्त होऊ शकतं. परंतु सध्या बाजारात या आजारावर प्रतिबंधक औषधे उपलब्ध आहेत. ते इंजेक्शन आईला दिल्यामुळे बाळाचं रक्षण होतं. तर त्या संदर्भात तुम्ही जर तुमचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. दुसरं कारण, जर बाळ अविकसित किंवा प्रीमॅच्युअर असेल आणि कमी वजनाचं असेल तर अशा बाळांना सर्वसाधारण वजनाच्या बाळांपेक्षा कावीळीचा धोका हा जास्त असतो. तिसरा, काही कारणांनी आजारी असलेलं बाळ, जसं जंतू संसर्ग किंवा सेप्सिस, जन्मानंतर न रडलेलं बाळ, एखाद्या बाळाला जर शारीरिक व्यंग असेल, काही अनुवंशिक आजार जसे डाऊन सिंड्रोम सारखा आजार असेल तर ह्या बाळांमध्ये कावीळीचं प्रमाण जास्त असू शकतं. चौथी गोष्ट आहे, प्रसूती दरम्यान जर बाळाला काही इजा झाली असेल, जसं चिंता लावून बाळाची डिलिव्हरी केली असेल किंवा पंप लावून बाळाला जर डिलिव्हर केलं असेल तर अशा प्रकारामध्ये बाळाच्या डोक्यामध्ये रक्तस्राव होतो. आणि समजा बाळाची प्रसूती जर अवघड असेल, जसं बाळाचा आकार जास्त मोठा असल्यामुळे जर काही बाळाला इजा झाली असेल डोक्याला तर अशा बाळांमध्ये देखील कावीळीचं प्रमाण जास्त असतं. एखाद्या मातेला जर मधुमेह किंवा डायबिटीस असेल तर तिच्या बाळांमध्ये देखील कावीळीचं प्रमाण जास्त असतं. जर अगोदरच्या बाळाला कावीळ झाली असेल तर दुसऱ्या बाळाला कावीळ होण्याचं प्रमाण वाढू शकतं. तर ही झाली काही लक्षणं किंवा काही रिस्क फॅक्टर्स ज्याच्यामध्ये बाळाला कावीळ होण्याचा धोका जास्त असतो. तर ही बाळाला जर कावीळ झाली तर त्याच्यावर काय उपाय आहे? तर कावीळीचं प्रमाण जास्त आढळल्यास अशा बाळांना निळ्या रंगाच्या प्रकाशन, ज्याला आम्ही फोटोथेरपी युनिट असं म्हणतो, ठेवलं जातं. या निळ्या प्रकाशामुळे हळूहळू बाळाची कावीळ कमी होते आणि पुढील धोका टळतो. जर या फिजिओथेरपीमुळे सुद्धा बाळाची कावीळ कमी होत नसेल तर बाळाच्या शरीरावर संपूर्ण रक्त बदलण्याची प्रक्रिया करण्यात येते, ज्याला आम्ही एक्सचेंज ट्रान्सफ्युजन असं म्हणतो. बाळाच्या कावीळीचे निदान लवकर झाल्यास जवळजवळ सर्व बाळे फोटोथेरपीने बरी होतात. त्यामुळे जर बाळाला प्रसूतीनंतर लगेच रुग्णालयातून घरी सोडलं असेल तर शक्यतो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी तुम्ही बालरोग तज्ञाला बाळाला दाखवणं खूप गरजेचं आहे. बाळाची कावीळ सौम्य असल्यास अशा बाळांना आपण सकाळच्या कोवळ्या अंगामध्ये ठेवू शकतो. कावीळ जास्त वाढल्यास बाळ सुस्त होते, दूध व्यवस्थित पीत नाही, तेव्हा कावीळ झालेल्या बाळाची लक्षण आढळल्यास डॉक्टरांना लगेच दाखवणे गरजेचं आहे. तर बाळाला होणाऱ्या कावीळीबद्दल काही महत्वाच्या टिप्स. एक, प्रसूतीनंतर लगेच बाळाला जर घरी सोडलं असेल किंवा बाळाचा जन्म जर घरी झाला असेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी नवजात शिशु तज्ञांकडून बाळाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. दुसरा, आईचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल तर बाळात कावीळीचे प्रमाण लवकर वाढते, अशा बाळांना जास्त धोका असतो. त्यामुळे अँटीडीचे इंजेक्शन आईला मिळणे गरजेचे असते. तिसरी गोष्ट, बाळाचे हात आणि पायाचे तळवे
जर पिवळे दिसत असतील तर बाळाच्या शरीरात कावीळीचे प्रमाण जास्त असू शकते. डॉक्टरांना लगेच बाळाला दाखवून घ्या. चौथी गोष्ट, सौम्य कावीळ असणाऱ्या बाळाला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनिटं उघडे ठेवू शकता. याच्यामुळे बाळाची कावीळ कमी व्हायला मदत होईल, तसेच बाळाला व्हिटॅमिन डी देखील यातून मिळेल. तर ही होती काही कावीळीची लक्षणं आणि त्याचे काही प्रकार आणि त्याची काळजी कशी घ्यायची याबद्दलची माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि मातांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होईल. थँक्यू.